second, sell and get please. Next point है, sell constant. Sell constant. The sell constant में क्या है? It is the ratio of
between the two electrodes and the area of the electrode. Next one diagram. Factors affecting the conductance. Factors affecting the conductance. Factors affecting the conductance. फैक्टर्स म्हणजे एक घटक कंडक्टन्स वरती परिणाम करणारे घटक. कंडक्टन्स म्हणजे काय? तर त्या द्रावणामध्ये एखादा पदार्थ पाण्यामध्ये एखादा पदार्थ टाकला सबस्टन्स की त्याचे आयन्स तयार होतात. ते आयन्स म्हणजे काय? कॅटायन्स आणि एनायन्स. आता एन ए सी एल टाकलं तर एन ए प्लस सी एल मायनस आयन्स तयार होतात. तर त्याला जेवढ्या प्रमाणात आयन्स तयार होणार तेवढ्या प्रमाणात विद्युतधारा त्याच्यातून पास होणार. कंडक्टर पास होणार, इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होऊ शकते. ठीक आहे. तर त्याच्यावरती परिणाम करणारे कोणकोणते घटक आहे? तर फर्स्ट आहे नेचर ऑफ सोल्युट. नेचर ऑफ सोल्युट. आता नेचर ऑफ सोल्युट म्हणजे काय? तर सोल्युट म्हणजे पदार्थ. हे पाणी आहे, या बिकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आपण. तर H2O त्याच्या कुठला पदार्थ टाकणार आहे? काय एनएसीएल असो एनएओएच असो, तर हे स्ट्रॉंग असेल किंवा एचसीएल हे स्ट्रॉंग असेल असो स्ट्रॉंग बेस असो किंवा साल्ट असो, हे जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावे याचं काय तयार होईल? एन ए प्लस सी एल मायनस. याचं एन ए प्लस ओ एच मायनस. याचं एच प्लस सी एल मायनस. असे आयन्स तयार होतील. अशा पद्धतीचे आयन्स तयार होतील. मग आता नेचर ऑफ सोल्युट, नेचर म्हणजे कुठल्या पद्धतीचं सोल्युट किंवा कुठला पदार्थ तुम्ही त्याच्यात मिक्स करणार आहात,
त्याच्यावरती कंडक्टन्स अवलंबून आहे. आता स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड नंतर स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग आहे की जर पाण्यात टाकली तर यांचे आयन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्याचा कंडक्टन्स कसा असणार आहे, जास्त असणार. कारण की जास्त आयन्स तयार झाले तर कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्याचं आयन्सचं प्रमाण, गर्दी होणार आयन्सची जास्त. काय समजतोय बघा, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस साल्ट हे जेव्हा सबस्टन्स किंवा सोल्युट आपण पाण्यामध्ये टाकतोय त्यावेळी यांचे जास्त प्रमाणात आयन्स तयार होतात. आता हे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे एससीएल आहे, स्ट्रॉंग बेस म्हणजे एनओएच आहे, साल्ट एनएसीएल आहे. हे ज्यावेळी पाण्यात टाकतोय त्यावेळी त्यांचं आयन्स हे जास्त प्रमाणात तयार होतात. जास्त आयन्स तयार होणे म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. जर समजा एखाद्या ठिकाणी जास्त गर्दी झाली लोकांची तर आपण कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणतो बघा. साखर जर जास्त लाकडी चहामध्ये उघड झालं तर कॉन्सन्ट्रेशन वाढलंय म्हणतो बघा. त्या पद्धतीनं याचे काय होतात, आयन जास्त तयार होतात आणि त्याचा कंडक्टन्स हा जास्त असणार आहे. आणि त्याच्या बरोबर समजा वीक ऍसिड असेल, वीक ऍसिड किंवा वीक बेस या पद्धतीचं सोल्युट असेल आणि पाण्यात टाकलं तर त्यांचे आयन्स जास्त तयार होत नाही, तर त्यांचे आयन्स काय होतात, कमी तयार होतात. आणि ते आयन्स कमी तयार झाल्यामुळे त्याच्यातनं कंडक्टन्स हा जास्त पास होत नाही, कंडक्टिव्हिटी कमी होणार आहे. परत सांगतो नेचर ऑफ सोल्युट, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस साल्ट जर असेल तर कंडक्टन्स हा त्याचा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि वीक ऍसिड वीक बेस किंवा त्याचे वीक साल्ट जर असेल पाण्यामध्ये मिक्स केलं तर त्याचे आयन्स कमी तयार होणार, त्यामुळे त्याचा कंडक्टन्स हा कसा असणार आहे, कमी असणार आहे. त्यानंतर नेचर ऑफ सॉल्वंट, नेचर ऑफ सॉल्वंट, नेचर ऑफ सॉल्वंट म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्या पद्धतीचं सॉल्वंट वापरणार आहे हे स्वरूप असणार आहे. समजा या ठिकाणी आपण आता पाणी वापरलंय, पाणी का वापरलंय तर पाण्याचा ड्रायव्हिंग कॉन्स्टंट कसा आहे, जास्त आहे. की ही जी पदार्थ आपण पाण्यात टाकतो त्यांना सेपरेट करण्याची पॉवर ही H2O मध्ये, म्हणजे त्याचा ड्रायव्हिंग कॉन्स्टंट जास्त आहे, पोलर सॉल्व्हेंट आहे ते. तर हे जे पदार्थ तुम्ही सबस्टन्स पाण्यामध्ये टाकताय तर ते यांना सेपरेट करण्याचं NaCl चं NaCl-, ज्यावेळी NaCl- तयार होते ज्यावेळी ते डोळ्यात दिसायचे NaCl बंद होते का, तर ते त्याच्यात डिझॉल्व झालेलं असते, विरघळलेलं असते. तर त्याचे त्याला ब्रेक करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, H2O मध्ये जास्त आहे. त्यामुळे जर त्या ठिकाणी H2O वापरले, नेचर ऑफ सॉल्वंट, सॉल्वंट म्हणजे जे माध्यम वापरलं तुम्ही मिडियम लिक्विड त्याला आपण काय म्हणतो, सॉल्वंट असे म्हणतो. ते जर वॉटर असेल सॉल्वंट त्या ठिकाणी तर त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे आणि त्यावेळी कंडक्टिव्हिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्या ठिकाणी जर बेंझिन वगैरे वापरलं सॉल्वंट तर त्या ठिकाणी बेंझिनमध्ये यांना सेपरेट करण्याची पॉवर नाही आहे, त्यामुळे बेंझिन या ठिकाणी घेतलं तर ते त्यांना लवकर सेपरेट करू शकत नाही, त्यामुळे कंडक्टिव्हिटी त्याची कमी असणार आहे. म्हणजेच काय, नेचर ऑफ सॉल्वंट वॉटर जर नेचर ऑफ सॉल्वंट म्हणून या ठिकाणी वापरलं तर ते काय करणार आहे, जे पदार्थ तुम्ही टाकणार त्या पदार्थाला सेपरेट करण्याचा NaOH-NaCl-NaCl-NaCl-NaCl- हे सेपरेट करते म्हणजे विरघळते, त्याच्यात डिझॉल्व करून घेते. ती जी पॉवर आहे ती कोणामध्ये आहे, H2O मध्ये आहे. त्यामुळे नेचर ऑफ सॉल्वंट मध्ये जर वॉटर त्या ठिकाणी असेल तर कंडक्टिव्हिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर, टेम्परेचर म्हणजे काय, तापमान. हिटिंग करणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता घरामध्ये आपण बघा, एका बीकर मध्ये साखर चाकू टाकायची आहे, साखर टाकलेली आहे, आणि दुसऱ्या एक बीकर मध्ये पाणी घेऊन त्याच्यात साखर टाकलेली आहे. काय समजतो बघा, पहिल्या बीकर मध्ये किंवा दोन बीकर घेतले, दोन बीकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आपण, आणि दोन्ही मध्ये चार चार चमचा पण मीठ टाकले आहे. काय टाकलंय, मीठ. तर दोन्हीनाही एकाला हिटिंग करायचं, एकाला हिट करायचं नाही, एकाला तापमान द्यायचं, एकाला टेम्परेचर द्यायचं नाही. तर ज्याला आपण तापमान देणार आहे टेम्परेचर त्याच्यामध्ये मीठ लवकर विरघळायला आपल्याला बघायला, ज्याच्यामध्ये तापमान देणार आहे ज्या बीकरला
त्याच्यामधलं मेन विरघळणार नाही, ते थोड्या वेळाने शिस्तात शिस्तात विरघळेल पण संपूर्ण विरघळणार नाही. तर हे कशामुळं टेम्परेचरमुळं, टेम्परेचर चहा सुद्धा करता येत नाही. चहाच्या भांड्यामध्ये समजा साखर नुसतीच टाकून ठेवली, चहा होणार काय? साखर विरघळणार काय? नाही विरघळत. तर त्याला आपण टेम्परेचर दिलं तर साखर त्याच्यामध्ये फास्ट विरघळते, 5 मिनिटात चहा तयार होतो. त्या पद्धतीने या ठिकाणी जर टेम्परेचर आपण दिलं तर टेम्परेचर दिल्यानंतर हे जे घटक आहे ते लवकर त्याच्यात विरघळणार, विरघळण्यामध्ये जे आयन्स हे जास्त तयार होणार, त्यामुळे कंडक्टिव्हिटी वाढणार. म्हणजेच काय? टेम्परेचर इन्क्रीजेस, कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. टेम्परेचर डिक्रीजेस, कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. टेम्परेचर वाढवलं की कंडक्टन्स हा वाढणारच, कारण की टेम्परेचर जर या पाण्यामध्ये आपण एनएसीएल किंवा एनओएच टाकलं तापमान दिलं लवकर विरघळणार, लवकर त्याचे आयन्स तयार होणार, कंडक्टिव्हिटी जास्त मिळणार. त्यानंतर जर तापमान कमी केलं, टेम्परेचर कमी केलं तर कंडक्टन्स कमी असणार आहे, कारण की ते त्याच्यात लवकर विरघळणार नाही. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ डायल्युशन.
सवाल है। तो फर्स्ट है रेडकॉन्सिल इलेक्ट्रोड, डेफिनेशन।
इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोड असतात तर फर्स्ट बघा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड स्टैंडर्ड हाइड्रोजन इलेक्ट्रोड यस म्हणजे स्टैंडर्ड यस म्हणजे हाइड्रोजन ई म्हणजे इलेक्ट्रोड स्टैंडर्ड हाइड्रोजन हाइड्रोजन गैस
डैश स्टैंडर्ड हाइड्रोजन इलेक्ट्रोड इज यूज्ड एज प्राइमरी इलेक्ट्रोसिव इलेक्ट्रोड एज प्राइमरी रिएक्टेंस प्राइमरी रिएक्टेंस इलेक्ट्रोड द सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ द सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल सिंगल इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ एस एच इज टेकन एज 0 ऑफ स्टैंडर्ड हाइड्रोजन इलेक्ट्रोड आता याच्यामध्ये बघा काय झालेला आहे तर हा एक रेट्रोस इलेक्ट्रोड आहे ही प्लॅटिनमची वायर प्लॅटिनम धातूपासून बनलेली वायर आणि त्याला वॉटरला काय लावलेला प्लॅटिनम फॉइल ही प्लॅटिनम फॉइल आहे ही प्लॅटिनम वायर आहे की ती इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी जोडलेली आहे तर त्याच्यामध्ये वन मोलर एचसीएल न भरलेला आहे बिकर मध्ये काय वन मोलर एचसीएल त्या ठिकाणी हे जे लिक्विड दिसते हे वन मोलर एचसीएल आहे आणि तो टॉप म्हणून काय केलेला आहे हायड्रोजन गॅस पास केला हायड्रोजन गॅस पास केल्यामुळे हे बबल्स जे आहेत बुडबुडे हे बुडबुडे दिसतात बघा हे कशानं बुडबुडे आहेत